अनेक कार्यकर्ते विचारत असताना जो म्हणतात की बाजारा कशा तऱ्हेचे लोक म्हणतात की की रक्षामंत्र्याच्या दडपणाखाला तुम्ही उमेदवारी फाटल्यान घेतले अशा तऱ्हेची चर्चा वेगवेगळ्या स्तराचेर चललेली असा की भारतीय जनता पक्षान म्हजेर अन्याय केला किंवा माझ्या कार्यकर्त्याचे अन्याय केला ही जी गोष्ट असा की सबंद काणकोणची न्ही सबंद गोंयभराचे लोक मानता या पक्षाची अत्यंत निष्ठेन सेवा केली आणि या राजकारणातल्यान काणकोणच्या जनतेची किंवा गोयच्या जनतेची सेवा करप हो एकमेव मार्ग धरून जे आसा न्ही आतापर्यंत जे आसा आम्ही अखंडपणे काम केले. आज हांवें म्हज्या पदाचो राजीनामो दिलो, मंत्री म्हणून राजीनामो दिलो, आमदार म्हणून राजीनामो दिलो. अशा स्थितीक सुद्दां जे कार्यकर्ते ह्या जो अन्याय जाल्लो आसा त्या अन्यायाक वाचा फोडपाच्या दृश्टीकोनांतल्यान आमी म्हजे फाटल्यान उबी आसा. एक प्रकारची अशी एक लाठ जी आसा न्ही या संबंध मतदार अन्यायाची लाठ जी आसा न्ही संबंध मतदारसंघात पसरलेली आसा. अशा स्थितीक रमेश तवडकर उमेदवारी फाटल्यान घेता हे कदापि शक्य ना. सादो मनीस सादो भोळ्या मनशाचेर जेन्ना अन्याय जाला तो अन्याय आमी कसोच खपोवन घेवचे ना. कारण कितें आसा तो हांव बीजेपीक 15 ते 16 वर्स उरलो जाल्यार तेज्या 25 वर्सां पयली सावन रमेश सर म्हागेलो फ्रेंड अभिमान आसलेलो. पूण खंय आमकां तेमी दुखोवन दवरले तेन्ना आमी सगळ्यांक एक संघ निश्चय केलो की आमी सगळीं सरा बरोबर आसतली. रमेश तवडकरान बारीक लोकांक न्याय दिलो आसा. 500-600 जॉब 1 रुपया घेयन आसा गरीब घरांतले. आयज ते सगळे लोक सरा बरोबर आसा. ह्या एकय कार्यकर्त्यांक आन्सर मेळना की तवडकराची तिकीट कित्याक बाबा नाकारल्या.